करायचं आहे। चला तर आपण काही वेळानंतर भूषण पाटील यांना सन्मानित करणार आहोत। आणि आता पुन्हा एकदा वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये। नवीन मॅचला सुरुवात होते बोरशेती विरुद्ध कोंडेरी। इट्स ओवर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद अजय। तर खेळाडू कक्षामध्ये खेळाडू व्यतिरिक्त कोणीही थांबायचं नाही। विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये खेळाडू व्यतिरिक्त जे थांबलेले असतील आपण तिथून उतरायचं आहे। प्लेयर्स पॅवेलियनमध्ये प्लेयर्स व्यतिरिक्त कोणीही थांबायचं नाही। सामन्याला सुरुवात होते। आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहतोय राणा स्पोर्ट्स बोरशेती विपक्ष कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी या दोन संघामध्ये। सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय बाले आणि अर्जुन बांगर। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निलेश सुरुवात करेल गोलंदाजीला। पिवनचं पहिलं षटक पहिला चेंडू बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढलेला आहे। चेंडू अडला जातोय या स्क्वेअर लेग रिझनला। तोपर्यंत एका धावीने अकाउंट ओपन करतोय फलंदाज बाली। आज पहिल्या सामन्यामध्ये गोठिवली संघाने एकतर्फी विजय संपादन केला होता विहा इलेव्हन निंबोली संघाविरुद्ध। तर भुवी इलेव्हन तुर्भे संघाने केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला पराभूत धूळ चाळली होती मागील सामन्यामध्ये। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। निलेश पहिल्या षटकात उलतोय। यावेळी ऑन साईडला चेंडू टोलवलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये। डीपमधून क्षेत्राचे चेंडू झेपावतोय मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतायत। तो दोन्ही फलंदाजाने एकेरी धावीने आपला अकाउंट ओपन केलेला आहे आणि संघाची धावसंख्या 2 पोचते। बिनबाद 2 नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राणा स्पोर्ट्स बोरशेती हा संघ। आपण पाहत तर राष्ट्रवादी चषक 2022 स्पर्धेचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसामधील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी लॉप केल्या चेंडूला लॉप टेट फटका टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय। खरं तर झेलसाठी प्रयत्न केला गेलेला नाही। टप्प्याची वाट पाहिली होती तिथे क्षेत्ररक्षकाने लॉंग ऑफ रिझनला आणि तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ होता एक धाव पूर्ण करण्याची। एका धावीने संघाची धावसंख्या पोचते ती 3। यावेळी चेंडूला फिरकॉन दिलेला आहे सीमापार। जेवढी जास्त उंची आणि तेवढंच जास्त अंतर चेंडू सीमाच्या बाहेर होतोय छुमंतर। षटकार या इनिंग मधील अर्जुन याच्या बॅटमधून धावसंख्या 6 वाढवून होते ती धावपळ करून 9। निलेश गायकर फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय। पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर एकेरी धावांवर प्रतिस्पर्धी संघाला समाधान मानावं लागलं होतं आणि त्यानंतर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। शहापूरमधील एक मोठं नाव बोरशेती आपल्याला पाहायला मिळते। तर कल्याण विभागामधील एक बल्हाड्य संघ कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी संघ आपण पाहतोय। यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला खोलवर टप्प्याचा चेंडू होता मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना एका धावेपेक्षा अधिक नाही। एकेरी धावीने संघाची धावसंख्या 2 अंकामध्ये प्रवेश करते 10। कल्याण विपक्ष शहापूर असं म्हटलं तर वागळं ठरणार नाही कारण एका बाजूला कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी हा कल्याण विभागामधील संघ आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला शहापूर विभागामधील एक मोठं नाव राणा स्पोर्ट्स बोरशेती आपण पाहतोय। पहिले षटक मार्गस्थ आहे। निलेश गायकर पहिले षटकात उलतोय P1चा रॅम ओवर द विकेट। यावेळी चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये टोलवलेला आहे। एक धाव पूर्ण करतील फलंदाजाने एका धावीवर समाधान मानावं लागेल। तर अशा प्रकारे या षटकाची सुरुवात झाली होती एकेरी धावीने आणि षटकाची समाप्त होते ते एकेरी धावीने। पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 11 नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राणा स्पोर्ट्स बोरशेती। आजच्या दिवसामधील ग्रुप एचमधील हा तिसरा सामना आपण पाहतोय। यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल ग्रुप एचमधील
पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना ऐदी वडनोगर विपक्ष आर के बिल्डर चिंचगर या दोन संघामध्ये. त्यानंतर आपण ग्रुप आईकडे वळणार आहोत. आईमधील पहिला सामना आपण पाहणार आहोत पॅरामाउंट RMC इन्फ्रा वाघविल विपक्ष संजय स्पोर्ट्स सावात, आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल ओम इलेव्हन किरिवली विपक्ष गावदेव स्पोर्ट्स भातसई. आज पुढील शेड्यूलमधले दोन सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आमच्या आयोजन कमिटीकडून आम्हाला जेव्हा सूचना येईल तेव्हा आम्ही त्या सामन्यांचाही पुकारा करणार आहोत. पिवनच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं क्षेत्रक्षेत्र ऑल्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हे अगोदर दोन क्षेत्रक्षेत्र ऑल्टरमध्ये तैनात केले गेले होते. आता मात्र क्षेत्रक्षेत्रची विरचना आपण पाहू शकता या P2च्या दुसऱ्या षटकामध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि एक क्षेत्रक्षेत्र डीप मिडविकेटला तैनात केलेलं आहे. लॉंग ऑफ वाईड ऑफ आहे, लॉंग ऑन ही वाईड ऑफ आहे, आणि त्यानंतर बरोबर मिडविकेट रिजनमध्ये क्षेत्रक्षेत्र तैनात केलेलं आहे. यावेळी मात्र चेंडूला इनफिल्डच्या वरून टोलवलेला आहे स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमापार चौकार. त्या षटकामध्ये त्याला अर्जित करता आले नव्हते, मात्र या षटकामध्ये विकेटचं खुराक प्राप्त करताना आपण बघतोय पंकज गायकर या गोलंदाजाला. यावेळी सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू जागून खेळण्याचा प्रयत्न पद्धत आली त्याचा वापर करताना दिसला होता फलंदाज. जिथे मोबाईलमध्ये नेटवर्क तिथे क्रिकेटमध्ये फुटवर खूप जरूरी आहे, मात्र फुटवर पाहायला मिळत नाही. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 15 धावा. यावेळी मात्र चेंडूला इनफिल्डच्या ओलून टोलून आहे कव्हर रिझन मधून चेंडू निघून जाईल डीप कव्हर रिझन मधून सीमापार चौकार. वाईड अँड पनिश धावसंख्या वाटून होते ते धावपलकावर 29 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. पहिली इनिंगमध्ये आपण पाहतोय पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर प्रशांत आणि अर्जुन या दोन फलंदाजामध्ये भागीदारी पनपताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पंकज गायकर दुसऱ्या षटकात चालतोय. पंकज दूरवरच्या टोकाकडून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळी मात्र समोर केलेला आहे अतिशय सुरेख फटका, मात्र क्षेत्रक्षेत्र तिथे आहे
स्टेट लॉन्ग रिजनमध्ये चांगली शतरंज पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 वर. राणा स्पोर्ट्स बोर्से ते विपक्ष कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेला ग्रुप एचमधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना ऐदी वडनोकर विपक्ष आरके बिल्डर चिंचगर या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघ नाही का आपण रिपोर्ट करायचं आहे. पीटोचा दुसरं षटक मार्गस्थ आहे. पंकज गायकर बॉल त्याचं दुसरं षटक आदलतोय. सामना करेल फलंदाजा अर्जुन बांगर. यावेळी स्लाइस केले चेंडूला सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमापार चौकार. P1 आणि P2 या दोन षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र शत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज निलेश गायकर कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळते. P1चं षटक हे निलेश गायकर यांनी हातवलं होतं. ज्या षटकामध्ये त्याने 11 धावा कर्ज केले त्या सफलता त्याला अर्जित करता आली नव्हती. या षटकामध्ये पाहूया निलेश गायकर कशाप्रकारे गोलंदाजी करेल. विषयमध्ये दोन शतरक्षक थंडमॅन फायनल एक आपण पाहतोय. पॉईंट तैनात केलेले आहे. त्यानंतर कवरी आपल्याला पाहायला मिळते 30 सर्कलमध्ये. उलटा चेंडू जसा चेंडू तसा समाचार. चेंडू सीमापार षटकार. कमजोर चेंडू होता आणि कमजोर चेंडूचा खरपूस समाजाला आपल्याला पाहायला मिळतोय. मेजवानीचा पुरेपूर फायदा उचललेला आहे इथे फलंदाजाने. अनिलजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. विशेष मेहनत त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वेलकम. 45 उत्कृष्ट खेळाडू आहेत. दरम्यान दिशा भरकडली जाते. 55 वाढचा शेर होतोय. 52 वाढच्या रूपाने धावसंख्या एका धावीने वाढून होते. ती धावपलकावर 31-31. तिसरं षटक मार्गस्थ आहे. निलेश गायकर तिसऱ्या षटकात आलतोय. यायला मात्र चेंडू हवेमध्ये. शत्ररक्षक तिथे होता मात्र त्याला चकवतोय. निघून जाईल स्क्वेअरी स्टंटमॅन रिझनमधून चेंडू सीमापार चौकार. हा आपण टायटल सॉंग ऐकलं. 176 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून 128 रेग्युलर 48 40+ आणि एकूण 2112 खेळू या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणून म्हटलं होतं की बालेमामाचं काम लय भारी. एक नंबर आणि एक नंबर स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. यायले हो 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 या उडा या.
खनखनीत चौकार मैदानाच्या चारही बाजूला इज अ प्लेइंग अराउंड द ग्राउंड इज नॉट प्लेइंग इन रिपीटेशन इट्स अ व्हेरी डिफिकल्ट फॉर द बॉलर स्टॉपिंग हिम कारण मैदानाच्या चारही बाजूला जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा गोलंदाजाला तुम्हाला धावणं फार कठीण असतं आणि या षटकामध्ये अक्षरशः धावांचा वणवा पेटवला आहे. धावा धावा आणि फक्त धावा 46 धावा 1 गडीबाद अशी स्थिती आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना राणा स्पोर्ट्स बोरशेती ओ स्ट्रॉंग अपील बट अंपायर हॅज नो आन्सर टू इट. अंपायर सेट इट वॉज अ टोटल आउट सो लेग स्टंप डिलिव्हरी गुड डिसिजन बाय अंपायर नो डाऊट अँड दिस इज अ सिंगल क्विक सिंगल. अपीलच्या नादामध्ये मध्ये धावसंख्येला वेगानं वेग दिलाय आणि एक धाव धावसंख्या अंकित करत असताना षटकाची सांगता होते. सत्यजिले धाबा सुभाष मैदानावरती आम्हाला जॉईन झाले सुभाष सर, अजय सर आमच्या समेत आहेत, जयवंत सर देखील आम्हाला जॉईन झाले आहेत. आमचे स्कोरर राजू पाटील 2012-2013 अलिशान चषकामध्ये मुंबईमध्ये आम्हाला भेटले होते. मध्ये तदनंतर 8 वर्षानंतर त्यांची आमची भेट होते. थँक्यू, बरं वाटलं. 3 षटकांची सांगता होते आणि धावसंख्या धापालकावरती 47-1 गडीबाद स्थिती आपण पाहतोय. आपण पाहतात बहुचर्चित आणि लोकप्रिय अशी स्पर्धा. यु आर द वॉचिंग द मन मच वेटेड टुर्नामेंट ऑफ द टेनिस स्किल वर्ल्ड एनसीबी ट्रॉफी 2022. वेलकम एव्हरी वन दोज आर वॉचिंग ऑन यूट्यूब युअर आसम ऑस वेलकम. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. आणि ज्यावेळी रात्रीच्या वातावरणामध्ये ज्यावेळी चंद्र वरती येईल आणि सुंदर अशी रात्र तुम्हाला पाहायला मिळेल त्यावेळी फ्लड लाईन सुंदर होईल आणि त्यावेळी मात्र या स्पर्धेचं चित्र अजून रुपेरी आणि अजून तुम्हाला सुंदर सुबक पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. राष्ट्रवादी चषक 2022 स्पर्धा आपण पाहतोय 6 दिवस आणि सुभाष आम्हाला जॉईन होतील. वेलकम सुभाष. सत्यजिले धावा सुभाष सर, वाऱ्याचा वेग भरपूर आहे, धावांचा वेग देखील तेवढा चांगले. या जोडीला थांबवणं फार कठीण आहे. लुकिंग फॉर विकेट्स, विकेट की तलाश में गेंदबाजी जरूर हो रही है लेकिन विकेट प्राप्त नहीं हो पा रही है. अगदी बरोबर. 3 षटकामध्ये धावांची लयलूट मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाने केलेली आहे तब्बल 47 धावा 3 षटकामध्ये लुटलेल्या आहेत आणि इथून मात्र वापसी करावी लागेल गोलंदाजांना. मात्र फलंदाजांचं कल मोठे फटके खेळण्याकडे असणार आहे कारण जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बोरशेती या संघाचा असणार आहे. विश्वास केने येतोय गोलंदाजी मार्कवर, म्हणजे समालोचक आहेत संघाचे संघनायक आहेत. यावेळी मात्र चेंडू निघून जाईल लॉंग शॉट रिझन मधून ना सीमा पार नशिबाचा चौकार. तिथे धावल करा 51 अर्धशतके पूर्ण झालेले प्रथम फलंदाजी करताना गोलंदाज विश्वास शक्यने पुन्हा एकदा दूरवरच्या टोकावर वळताना. यावेळी स्विंग अँड मिस, मात्र पंचांचं वाटचं शेवतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये अतिशय सिनियर पंच ज्येष्ठ पंच आपण मध्ये सुरेश दलवी सरांना तर स्क्वेलेकचे पंच शकील गिरू सर मॅन फ्रॉम भिवंडी आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये सर्वच पंचांनी चांगली कामगिरी केलेली आहे. 52 धावा धावपळीकडे झाल्या गेल्या गेलेल्या आहेत चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना. यावेळी मात्र चेंडूला अप्परकट केलेला आहे, चेंडू निघून जाईल पॉईंट रिझन मधून सीमा पार. भाऊ पंचांचा काय इशारा येतोय. हा षटकार मिळते तीच बाईक पारी बोलतात. मात्र फलंदाज बदलताना दिसत नाहीत. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौकार षटकार आणि चौकार षटकार षटकार चौकारमध्ये डील करताना आपण पाहतोय बोरशेती संघाचे हे फलंदाज. जणू काही चौकार षटकारांची शेती नक्कीच या फलंदाजाने सुरू केलेली आहे. विश्वास केणं ही खूप महागडा ठरतोय.
यायला मात्र सुरे चेंडू पूर्णपणे दडपण आपल्याला पाहायला मिळतंय ज्याप्रमाणे फलंदाजी केली जाते. एका धावीने धावसंख्येमध्ये बदल, धावपलीकडे धावा पाहायला मिळतात 59. सुभाष या जोडीमध्ये 15 चेंडूमध्ये 48 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते, दमदार भागीदारी. आणि ती ब्रेक करताना मात्र गोलंदाजांना अक्षरशः सलोकी पलीकडून सोडलंय या मैदानावरती. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द बोथ द बॅट्समॅन. नक्की दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका आपण पाहतोय. या शक्तीपेक्षा युक्तीचा अपार, चेंडू निघून जाईल सीमा पार, 4-2 साठी चौकार. सुमित शेट रणधीर शेट मार्गदर्शन भारी, योगेश शेट सुधीर शेट यांची चाचण्यारी. खाली पब्लिक सारी सीधा टेनिस क्रिकेटचा बिग शो जो रामजी. ऑफस्टंपच्या बाहेर उसळी घेणार जास्तीत जास्त या षटकामध्ये पाहायला मिळालेले आहेत मच्छिंद्र पाटील सरांनी. त्याचा पुरेपूर फायदा खरं तर फलंदाजाने उचललेला आहे, गतीचा वापर त्याचा केलेला आहे. आणि आपण पाहतोय या धावसंख्या 4 वाढते, 63 धावा धावपलीकडे झाला केला. अर्जुन बांगर वैयक्तिक 30 या धावसंख्या खेळतोय, तर दुसरा बाजूला प्रशांत वैयक्तिक 22 या धावसंख्येने खेळतोय. आणि संघाची धावसंख्या 63. सुभाष सर, 12 चेंडूमध्ये आपण पाहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा आणि मागच्या 9 चेंडूमध्ये तब्बल 39 धावा आल्यात. म्हणजे प्रत्येक चेंडूमागे सरासरी 3 पाहायला मिळाली. किती घातक आणि किती विस्फोटक आणि किती ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळते या जोडीच्या माध्यमातून. सच अ ग्रेट परफॉर्मन्स नो डाऊट. अगदी नक्कीच, ग्राफ जर बघितला तर उंचच उंच आपल्याला पाहायला मिळत आहे. जसे षटके पुढे पुढे सरकत आहेत तसंचा धावांचा ग्राफही वाढतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राणा स्पोर्ट्स बुरशेती या संघाची. यावेळी मात्र करारा ऑनड्रॉईचा फटका, चेंडू लॉंग ऑन रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस केलं गेलं नाही. एका धावीने दोन्ही फलंदाज समाधानी, एका धावीने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावपलीकर 64 धावा. यानंतर सामना आपण पाहणार आहोत आईदेवी वडणुकर विपक्ष आरके फिल्डर चिंचगर या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण पवार द पॉवर टॉस बॉक्समध्ये लगेच रिपोर्ट करायचं आहे. आईदेवी वडणोकर आणि आरके फिल्डर चिंचगर या दोन संघामध्ये पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. कमिटीकडून आमच्या कॉमेंटी बॉक्समध्ये सूचना येते काही, यानंतर सामना कदाचित 40+ खेळला जाईल. फलंदाज बाद, दुसरा फलंदाज बाद होते, आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशाप्रकारे फलंदाज बाद झालेले. मिस टाईम फटका होता ऑन साईडला, चांगला झेल तिथे पकडला जातोय. आणि प्रशांत याला अखेर शांत करताना गोलंदाज विश्वास केने. प्रशांतने कामगिरी चांगली केली सुभाष सर, म्हणता येणार नाहीये का ज्याबद्दल तो खेळलाय खूप चांगली कामगिरी केली त्यानं. आणि जी अपेक्षा त्याच्याकडनं संघनायकाकडनं होती ती खरोखरच त्या अपेक्षा त्यानं 100% कमिटमेंट ज्याला म्हटला ते कमिटमेंट दाखवली. बघू शकाल आपण डगआउटमध्ये टाळ्यांचा कडकड येतो, त्याचं स्वागत केलं जात आहे. आणि हीच तर त्याची चांगली फलंदाजी प्रेक्षकांना देखील भोवली मी म्हणे, खूप सुंदर फलंदाजी. अगदी बरोबर, प्रशांतने बाद आपल्या संघासाठी 22 धावांचं योगदान दिलं होतं. नवीन फलंदाज निखिल निचिते खेळपट्टीवर येतोय. अर्जुन बांगर अजूनही 31 या धावसंख्येवर खेळतोय. यायली करारा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू फील केला जातोय, फेकी केला जातोय, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एकरी धावीने 4th षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकामध्ये राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडल्या, त्या 65 धावा, 65 लॉस ऑफ 2 विकेट इन ऑफ द 4th ओव्हर. सुभाष सर, पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा, नंतरच्या 2 षटकामध्ये तब्बल 41 धावा आल्यात. म्हणजे P1 P2 कमी जरी धावा आल्या आणि P1 P2 संपल्यानंतर देखील धावांचा तगादा कायम तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या खूप चांगली पाहायला मिळते. आणि सुभाष, एक गोष्ट मी निश्चित उल्लेख करेन की मागचे 2 सामने आपण पाहिले ते वन साईड राहिलेत आणि प्रेक्षकांमध्ये कोणती उत्कंठा नव्हती आणि हा सामना चांगला होईल अशी अपेक्षा बाळगूया. आणि या षटकामध्ये कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल यात शंका नाही आहे. मात्र किती धावसंख्या रोखली जाईल आणि किती धावांचं टार्गेट असेल, कसा सामन्याचा शेवट असेल, किती सामना रंगणार, असे एक नवे अनेक प्रश्न निर्माण होतात, त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार उत्तरार्धामध्ये. अगदी बरोबर, या षटकामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे की बोरशेती संघ धावपलीकडे किती धावा झालकडून किती धावांचं आव्हान कोंडेरी संघासमोर ठेवेल. 4 षटकामध्ये 65 धावा धावपलीकडे झलकल्या गेलेल्या आहेत. चांगली फलंदाजी
आता पण राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ ज्या फलंदाजाने गेलेले करण रेंडर जर बघितलं तर 16.25 चा आपल्याला पार मिळतोय. एंड ऑफ द फोर्थ ओवर अँड लास्ट ओवर इज रिमेनिंग. किती टार्गेट असणार आहे. सायंकाळचं वातावरण साधारण 21 मिनिटं होतात. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रचंड गर्दीमध्ये रंगतोय हा राष्ट्रपती चषक 2022. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित स्पर्धा आपण पाहतोय. गेल्या कित्येक दिवस या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगली आणि आज मात्र ही सुरुवात झाली. स्पर्धेला 6व्या दिवसामध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. अगदी बरोबर. चर्चित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तेजेशी गोलंदाजी मार्गावर. येलो पोल केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जाईल मेडू क्रिजन मधून सीमा पार दंडदी चौकार. पब्लिक सारी फिरा टेनिस क्रिकेट का बिग शो दौरा मधी राष्ट्रवादी चषक का एक नंबर चर्चा गाजते जिल्हा भर पाल्या मामात काम गायलंय दमदार चर्चा गाजते जिल्हा भर. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाचे बॅट म्हणून तेजस याचं स्वागत केलेलं चौकाराने फलंदाजाने. यळला फुटा चेंडू चेंडूला फेकून दिलाय सीमा पार हा षटकार. सुबस बघू शकाल चेंडू लँड झाला आउट ऑफ द पार्क तरी देखील कॅमेरा त्याच्यावरती होता. शेवटच्या क्षणापर्यंत कॅमेराची नजर हटली नाहीये ह्याचंच नाव आहे टेनिस क्रिकेट डॉट इन. नक्कीच अतिशय सुरेख टेलिकास्ट टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून केलं जाते. वैयक्तिक 42 धावसंख्येवर फलंदाजी करतोय अर्जुन बांगर. 34 स्ट्राईक रेटने सध्या फलंदाजी करताना आपण पाहतोय. अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडलेलं आहे. अक्षरशः चेंडूची कातडी सोडली जाते. यावेळी मात्र शॉटम पोल चेंडू मिडियो क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. एकदा पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. मात्र स्ट्राईक चेंज होणार नाही. फक्त एकच धावळ समाधान मानावं लागेल फलंदाजाला. सिंगलने धावसंख्या वाढेल. अर्जुन बांगरचं कौतुक करावे लागेल. बांगऱ्याच्या बॅट म्हणून चौकार षटकारच पाहायला मिळालेले आहेत. सुबस मागच्या 2 सामन्यांमध्ये आपण 80+ धावसंख्या पाहिली. आता देखील 75 धावा पाहायला मिळतात. बघू शकाल स्क्रीनवरती ॲक्सिडेंट झाला आहे. मात्र चेहऱ्यावरती हसू तुम्हाला पाहायला मिळतं आहे. ॲक्सिडेंट होऊन देखील 76/2 शेवटच्या षटक मार्गस्थ असताना प्रथम फलंदाजी करताना टॉस आल्यानंतर राणा स्पोर्ट्स बोरशेती. यावेळी चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न मिस टाईम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आला होता. झेल होण्यासारखी संभावना नव्हती. प्रयत्न चांगला केला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती क्षेत्ररक्षकाने. सुबस सर जवळजवळ 13 मीटरचं अंतर त्याने पार केलं होतं. व्हॉट अ स्ट्रॅटेजी अँड व्हॉट अ स्टँड. खूप चांगला स्पिरिट देखील पाहायला मिळाला. मात्र झेडला कन्व्हर्ट करू शकला नाही आहे. धावसंख्या 78 आपल्याला पाहायला मिळते. तेजेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. सामना करेल फलंदाज निखिल निजित आहे. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. यायले चेंडूला भिरकून दिलेला आहे सीमा पार फटक्यामध्ये भरपूर वजन धावा मिळतील अर्धा डझन. सुरेख फटका बॉटम यांचा चांगला वापर. चेंडू बॅटला लागतोय त्याच्यावर सिक्का मारतो पोहतोय षटकाराचं. धावसंख्या 6 मुसरणे मारते आणि धावसंख्या 6 ओढून होते. धावपिक 84 धावा. स्लॉगरचं षटक आहे. हाणमारी षटक आणि हाणमारी षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळते. एक षटकार 2 षटकार 1 चौकार. यायलो मात्र गतीमध्ये परिवर्तन. गतीला खूप अडकू शकलं नाही फलंदाज. एक धावतावर पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 धावीने वाढते. तर अशा प्रकारे धावसंख्या वाढून झाली ती 85 धावा. पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये निर्धारित 5 षटकामध्ये बोरशेती संघाने अगदी चौकार षटकारांची शेती करताना नक्कीच पेरणी करताना धावपळीकडे धावा झालेल्या त्या 85 आणि 86 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी या संघासमोर.
86 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय. राष्ट्रपती चषक 2022 स्पर्धा आपण पाहतोय. दिवस 6वाचा आणि 176 संघ स्पर्धेच्या माध्यमातून 2112 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा होणारा सामना कुणाल मात्र आपण संपर्क साधायचा आहे. पुढील सामना आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पुढील सामना रेग्युलर असेल की 40+ असेल अजूनही सूचना आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेली नाही. सुभाष VIP डाईस, लुक ॲट द VIP डाईस. एअर कंडिशन आपण पाहतोय. एअर कंडिशन वेब डाईसच्या माध्यमातून हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते. राष्ट्रवादी चषकाची चर्चा का झाली, संपूर्ण महाराष्ट्राला स्पर्धेची उत्कंठा का शिकेला पोहोचली होती आणि ती स्पर्धा तुमच्या भेटीस येते. राष्ट्रवादी चषक 2022 या आपण वॉलीवर टॉस कडं तिथे जॉईन होते. सुभाष सर पुढच्या सामन्याच्या टॉससाठी. आरके बिल्डर्स चिंचगर संघाचा संघ नाईक आणि अहिदेवी वडनगर संघाचा संघ नाईक आपण पॉवर द पॉवर या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. युवा शरण शहापूरचे विनोदजी म्हस्कर यांच्या सुभाष ते पॉवर द पॉवर या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. आरके बिल्डर्स चिंचगर विपक्ष आयदेवी वडनगर या दोन संघमध्ये टॉस केला जाणार आहे. पहिले टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. टॉस का बॉस कोण बनेगा? युवा सेना तालुका अध्यक्ष विनोदजी म्हस्कर यांच्या सुभाष ते टॉस केला जाईल पॉवर द पॉवर या टॉस बॉक्समध्ये. आरके बिल्डर चिंचगड संघाचा संघ नाही आपण लगेच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. टॉस बॉक्समध्ये आपण रिपोर्ट करायचा आहे कारण आयदे वडवणूक संघाचा संघ नाही किती आलेला आहे. चिंचगड संघाचा संघ नाईक तोडीत या. तर सन्माननीय सुनीलजी खरे साहेबांचं आगमन होते. जी स्पर्धा आपण पाहतोय ज्यांच्याच विद्यमानानी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. वेलकम सुनील खरे साहेब, तुमच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आयोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण, युवा जोश कसा असावा याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते. राणा स्पोर्ट्स संघ ज्या नावानं खेळतोय तो म्हणजे राणा अर्णव संदीप तारमाळे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा दिवस एक खास तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आज मनी ध्यास.
ना बैक टू क्रिकेट चलते दोस्तों मैदान की तरफ। आज के प्रतियोगिता का एक और शानदार मुकाबला जीत के लिए 86 रनों का लक्ष्य राणा स्पोर्ट मोहन सिद्धि टीम ने छुआ रनों का आसमान और कोडेरी स्पोर्ट्स कोंडे टीम को जीतना नहीं इतना आसान। मजा आएगा खेल का। चलेंगे रुक करेंगे इस मैदान की तरफ पहला ओवर प्रगति पर। अच्छी गेंद को अच्छा सम्मान गेंद सीमा पर शानदार छक्का। वेलकम टू ग्राउंड। नीलेश गायकर के बल्ले से निकलता हुआ शानदार छक्का लगाया और हमारे सुनील जी घर साहब जो इस प्रतियोगिता के आयोजक करते हैं उनका स्वागत किया बड़ी शान और शौकत से। उनका यहाँ पर ये स्वागत किया उन्होंने। आज जन्मदिन है हमारे सबके लाडले चाहते हैं राणा स्पोर्ट टीम जो जिस नाम से खेल रही है अर्णव संदीप तारमले इनका जन्मदिन। जन्मदिन को आपको ढेर सारी शुभकामनाएं। व्हाट अ शॉट मैग्निफिसेंट स्ट्रोक। Fielder is there, is a fielder there, but he couldn't reach up the ball. Final ball across the boundary line for 4 runs. आरके बिल्डर चिंसघर आपके लिए आखिरी अवलासमेंट है। आपको सिगरी प्रस्थान करना है टॉस के लिए। ये पहला ओवर समाप्त के पहले आपको सिगरी प्रस्थान करना है टॉस के लिए। बड़ी मेहरबानी कीजिए। हालांकि हम आप पीछे थोड़ी सी अलासमेंट देरी सी हुई लेकिन आपको सिगरी मंच के ऊपर आना है टॉस के लिए। अजय सर बहुत ही शानदार बल्लेबाजी मैदान के चारों तरफ। पहला छक्का यहाँ पर लॉन्ग के ऊपर से दूसरा चौका डीप कवर के रीजन से पहला ऑन साइड दूसरा ऑफ साइड कमाल की बल्लेबाजी। आपकी बार फिर एक बार कट कर दे लेकिन इस बार खिलाड़ी मौजूद शॉट पॉइंट के ऊपर सर्कल के दायरे के अंदर एक ही रन मिलेगा और कुल मिलाकर 3 गेंदों में 11 रन बनाकर स्ट्राइक को अब जाकर रोटेट किया बल्लेबाज नीलेश गायकर ने। अब मौका मिलेगा सूरज केने को बल्लेबाज करने के लिए। 85 का लक्ष्य। हमारे साथ अजय जी जुड़ चुके उनका भी स्वागत करेंगे। थैंक यू सो मच मचिंद्र पाटिल। वैसे देखा जाए तो कोंडेरी के एक महत्वपूर्ण खिलाड़ी इस मैच में नहीं खेल रहे सतीश, लेकिन जो खिलाड़ी है उनको अब जिम्मेदारी कंधों पर लेनी पड़ेगी। वाइड गेंद है ऑफ स्टंप के काफ़ी बाहर। शुरुआत तो अच्छी की है नीलेश गायकर ने। इस बीच आदरणीय केतन तरे साहब का शुभ आगमन होता हुआ इस टूर्नामेंट के वन ऑफ द फोकस मैन आपका हार्दिक स्वागत। या षटकानंतर लगेच अपन टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत। हे षटक संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल। प्लेन मेस लेकिन ये भी वाइड है। अच्छी रफ्तार इस बार देखने को मिली लेकिन गति के साथ प्रगति आपको करनी है तो फिर आपका अनुशासन भी होना चाहिए। केवल तेज गति से गेंदबाजी करेंगे तो फायदा मिलेगा ऐसा होने वाला नहीं है। दरम्यान केतन जी तरे यांचे इथे आगमन होते आहे। या स्पर्धेचे आयोजक नुकतंच सुनील जी घरत यांचं आगमन झालं होतं नाही त्यानंतर आगमन होतंय केतन जी तरे साहेबांचं। वेलकम। दोनों यहाँ पर आयोजकर्ता हमारे मंच के ऊपर आ चुके हैं। स्वागत है। और यहाँ से एक रन मिलेगा दूसरे की कोशिश। गेंद को ढूंढते रह गए और तब तक रन बना चुके थे 2 रन। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। दोनों के बीच में अच्छी दौड़ है और जहाँ तक मौका मिले तालियों की गूंज भी हम सुन पा रहे और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 2 से। अजय जी बहुत अच्छी बात छेड़े आपने। गति के साथ आपके अनुशासित गेंदबाजी करना बेहद जरूरी है। गति को क्रिकेट में इतनी अहमियत नहीं है। अगर इतनी अहमियत होती तो शोएब अख्तर दुनिया के सबसे पहले गेंदबाज होते लेकिन ऐसा कभी नहीं हुआ। अच्छी गेंदबाजी अच्छी बल्लेबाजी अच्छा क्रिकेट। ओ लवली डिलीवरी बल्लेबाज के पास कोई यहाँ पर फुटवर नहीं है और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। इसी बीच हमारे एक और साथी ऑफिशियल स्कोरर इस टूर्नामेंट के अल्पेश गायकवाड इनका भी आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है। राजू पाटिल हमारे साथ जुड़े हुए है सुबह से यहाँ पर मौजूद है। दिन में वो काम करते हैं फिर रात के लिए आ जाते हैं। अल्पेश गायकवाड शिफ्ट्स में काम चल रहा है। बड़ी जिम्मेदारी है बड़ा टूर्नामेंट है बड़ा शेड्यूल है और बड़ा टारगेट इस मैच में 86 रनों का टारगेट। ओ छोड़ दिया इस बार ये गेंद लेग स्टंप की काफ़ी करीब थी लेकिन लेग स्टंप के बाहर रही। एक और वाइड गेंदें ज़्यादा हो रही है। पहला ओवर जो है अर्जुन बांगर का खत्म होने का नाम नहीं ले रहा है। बिल्कुल जी सिनेमा की ऐड की तरह मचिंद्र खत्म नहीं हो रहा है। कब खत्म होगा ये ओवर?
दिस ओवर हैज बीन वेरी लेंथी, नो डाउट, बहुत अच्छा कहा आपने कि लंबा ओवर चल रहा है, और लंबा ओवर जब होता है तो विपक्ष टीम उसका खुलकर फायदा उठाता है। बांगर की अगली गेंद प्लेन में अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, अच्छी गेंद रही, डॉट बॉल आखिरकार, और अब जाकर ये ओवर समाप्त हुआ, पहले ओवर का खेल समाप्त। कोंढेरी टीम का अच्छा जवाब देखने को मिल रहा है, पॉजिटिव रिप्लाई, 16 रन बिना किसी नुकसान के। तर वही अपन पावर द पावर टॉस बॉक्स मध्ये जिथे उपस्थित आहेत युवा सेना तालुकाध्यक्ष विनोद मस्कर साहेबांनी, त्यांच्या सुभासे टॉस केला जाईल। चिंचगर विपक्ष भिवंडे अर्थात वडूनगर, वाडा विपक्ष भिवंडे अर्थात भिवंडे तालुक्यामधील आयदेव वडूनगर संघ आणि त्यांच्या समवेत त्यांना लढत देण्यासाठी सज्ज होईल आरके बिल्डर चिंचगर अर्थात वाड्यामधील संघ। या दोन संघामध्ये टॉस केला जाईल हे नाणं आपण पाहू शकता। एका बाजूला राष्ट्रवादी चषक 20 बाऊस विक्रमी स्पर्धा, तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे नक्कीच आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडके सुरेश म्हात्रे साहेब अर्थात बालेमामा। बालेमामा कॉल आहे चिंचगर संघनायकाचा, मात्र राष्ट्रवादी चषक 20-22 आलेला आहे। दिनेश अर्थात आयदेव वडूनगर संघाच्या संघनायकाने अनेक मान्यवरून विनंती केली की व्यापिडायचे सोडायचे। आपण शॉर्टमध्ये एंट्री करणार आहोत कारण सामना एका बाजूला सुरू आहे। दिनेश नाणेपेकर पण जिंकलेले आहे कारण नॅशनल क्षेत्ररक्षण करणं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा, चिंचगर संघ आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा। बॅक टू मेट बॉक्स। थँक्स सुभाष। 16 for no loss, 4 ओवर में 70 रन चाहिए, 17.5 का है आस्किंग रेट। अच्छी गेंद के साथ शुरुआत करते हुए नए गेंदबाज सुमित भागरे। कौन बनाया उन्होंने, गेंद नीचे रही, गेंद पर थोड़ी सी मिट्टी भी चढ़ गई है, लाल मिट्टी का विकेट। फुल टॉस की गेंदें इस्तेमाल में लाई गई है। ओ क्या ये कैच है, जी हाँ, अंपायर की उंगली आसमान की ओर, कॉट बिहाइंड आउट होते हुए बल्लेबाज, पहले विकेट का पतन। एक और विकेट का पतन है, पर पहले विकेट का पतन। अजय जी, अजय जी, रात के फिजाओं में जब फ्लड लाइट ऑन होगी तो रात और भी सुहानी और खूबसूरत बनेगी, और ये लम्हा काफी खूबसूरत दिखेगा। ये देखिए, लुक एट द एक्शन रिप्ले, किस प्रकार राय विकेट, ये देखिए क्रॉस बैटर्स टू खेलने की तमन्ना थी लेकिन किसी भी तरह फुटवर्क नहीं था, विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक, यस टेकन ब्यूटीफुली एंड फर्स्ट विकेट गोज डाउन ऑन 16। शुरुआत तो अच्छी रही, पहले ओवर में 16 रन आए लेकिन जो मोमेंटम मिला पहले ओवर में बल्लेबाजों को उसको बरकरार नहीं रख पाए हैं, और दूसरे ओवर की शुरुआत में ही विकेट गवा दिया गया है। पावर प्ले अभी भी चल रहा है, आउट हो गया है बल्लेबाज नीलेश गायकर। आउट होने से पहले एक छक्का एक चौका जड़ा, 11 रनों का योगदान दिया नए बैट्समैन अब तेजस गायकर बीच मैदान में पहुंचते हुए। 20 ओवर में 7 छोड़ दिया, मैं कहूंगा नीलेश गायकर ने अच्छी बल्लेबाजी की थी, शुरुआत अच्छी की थी, पहले गेंद पर छक्का भी लगाया था लॉन्ग आउट के ऊपर, ऐसा लगा कि काफी बड़ी बल्लेबाजी करेंगे लेकिन उनके सपने अधूरे रह गए। यहाँ पर फ्लड लाइट्स की आप बात कर रहे थे, थोड़ी देर में यहाँ पर फ्लड लाइट्स ऑन हो जाएंगी और मैदान की खूबसूरती में 4 चांद लग जाएंगे, इसमें कोई संदेह नहीं है। इस समय थोड़ी मध्यम मध्यम रोशनी है मैदान में, शाम का सत्र। जाने दिया इस बार गेंद को ऑफ स्टंप के काफ़ी ज़्यादा बाहर, अंपायर सुरेश दर्वी का वाइट का इशारा, लंबे ऊंचे कद के अंपायर, एक मशहूर अंपायर टेनिस बॉल क्रिकेट में, उनके साथ शकील कोटी स्क्वेयर लेग अंपायर की भूमिका में, और काफी सीनियर भी है और तजुर्बा भी काफी लंबा रहा है उनका, ये दोनों अंपायर सुरेश दर्वी सर और मिस्टर शकील कोटी सर, वेलकम। और अच्छे क्रिकेटर भी रह चुके हैं, सुरेश दर्वी भी और साथ में शकील कोटी भी, काफी क्रिकेट खेला है उन्होंने, जगह बनाई, इस बार ड्राइव करना चाहते थे लेकिन कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। आप देखोगे बॉडी बैलेंस बैट्समैन का, जब वो शॉट खेल रहे थे कहीं ना कहीं निगाहें पूरी तरह से गेंद पर नहीं थी, यहाँ पर निगाहें है हमारी। बहुत अच्छा ये दृश्य है, सनसेट का खूबसूरत नजारा, tenniscricket.in द्वारा। Beautiful, beautiful vision. Sun is setting now. Slowly, slowly. इस बार करारा स्ट्रोक, मिड ऑफ पर कोई खिलाड़ी नहीं, लॉन्ग ऑफ भी नहीं है, बहुत दूर से फील्डर आए हैं, शानदार फील्डिंग, गजब का क्रिकेट, जितना अच्छा स्ट्रोक था उतनी ही बढ़िया फील्डिंग, 2 रन बचाए फील्डर ने। इस ओवर से रन नहीं आए अजय सर, पिछले ओवर में 15 रन थे। इस ओवर की बात करेंगे सुमित बांगरे की, तो कमाल का ओवर रहा उनका, ये देखिए आयोजकर्ता को स्क्रीन के ऊपर देख सकते हैं, और सुनील घरत को भी इस समय स्क्रीन के ऊपर देख सके कि स्वागत है आपका भी। भिवंडी के रिकॉर्डो पावेल के नाम से मशहूर है सुनील घरत,
मोड़ना चाहते थे, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में पिच पर ही लुढ़क कर रह गई थी गेंद, सिंगल लेग बाइस का इशारा, स्कोर आगे जाता हुआ 20 रन एक विकेट के नुकसान पर। मंजिल काफी दूर नजर आ रही है इस समय कोंडेरी स्पोर्ट्स के लिए। अगर अच्छा हुआ था अजय सर, 15 रन मिले थे पहले ओवर से। हमारे टेस्ट क्रिकेट डॉट इन के अक्षय चिबड़े सर भी आ चुके हैं, स्वागत है आपका भी। बड़ी जिम्मेदारी को निया उन्होंने कैमरे को हैंडल करते हुए, जो कैमरा आप देख पा रहे हैं प्रोफेशनल कैमरा है जिनकी कीमत 4 लाख से भी आगे है। ठीक तरह से खेल नहीं पाए हैं और इसी बीच मेहमानों का आगमन होता हुआ, मानकोली के मशहूर उद्योगपति आदरणीय जॉन्टी केनी साहब का यहाँ पर शुभ आगमन होता हुआ, जिनकी ओर से इस टूर्नामेंट में एक बाइक स्पॉन्सर किया गया है। आपका बहुत बहुत स्वागत है राष्ट्रवादी कप 2022 में। पधारे हुए सभी शाही मेहमानों का हम स्वागत करते हैं। आप आए बाहर आए और आपके बदौलत प्रतियोगिता चल रही है, इसका भी हम जिक्र करते हैं। स्वागत है सभी पधारे हुए मेहमानों का। 21 बने हैं, 65 और चाहिए। आक्रामक शुरुआत मिली पहले ओवर में, जिस तरह से बैट्समैन खेल रहे थे नीलेश गायकर खासतौर पर एक छक्का एक चौका जड़ा, उन्होंने उम्मीदें जगा दी। बड़ा टारगेट होने के बावजूद भी ऐसा लगने लगा कि मैच अच्छा बनेगा, लेकिन अब कहीं ना कहीं जो मैच है वो थोड़ा सा एक तरफा ऐसा लग रहा है कि चल रहा है। हालांकि विकेटें हाथ में है, अभी भी काफ़ी खेल बचा हुआ है। पलटवार करने की हैसियत रखते हैं तेजस गायकर और सूरज केणे, थोड़ा सा स्ट्रगल हालांकि कर रहे हैं पिच पर दोनों भी बल्लेबाज, कोई भी बाउंड्री दोनों के बल्ले से निकली नहीं है। दो पर बैटिंग करते हुए तेजस, 4 पर खेल रहे 5 गेंदों का सामना करते हुए सूरज केणे, 21 रन एक विकेट के नुकसान पर, 18 गेंदे और 65 रन। अजय पहले ओवर में 15 रन, दूसरे ओवर में 5 रन, यानी कि पहले ओवर में बल्लेबाजों का बोलबाला, दूसरे ओवर में गेंदबाज का बोलबाला। बढ़िया गेंदबाजी, फुल लेंथ, अच्छे पेस के साथ बॉलिंग कर रहे हैं। सिंगल ही मिलेगा यहाँ पर। अर्जुन बांगर आक्रमण जारी रखते हुए, जॉन्टी केनी साहब का शुभ आगमन मंच पर हुआ है, उनका हार्दिक स्वागत, उनके साथियों का भी हम हार्दिक स्वागत करते हैं। और जॉन्टी केनी साहब का अच्छा योगदान इस टूर्नामेंट के लिए, एक बाइक उन्होंने स्पॉन्सर किया है और ये इसके लिए बहुत बड़ा दिल होना चाहिए मच्छिंद्र। निश्चित उसकी भी चर्चा करेंगे फिलहाल। ओ अच्छी गेंद, लेकिन इस बार बल्लेबाज के पास कोई चारा नहीं था, विकेट कीपर काफ़ी दूर है क्योंकि तेज गेंदबाज की जा रही है और यहाँ से विकेट का नुकसान भी हो सकता है, अंपायर क्योंकि आसमान का दिखाती भी। जी हाँ अजय जी, हम बात कर रहे थे कि बड़ा दिल होना चाहिए, हालांकि पैसा कहीं लोगों के पास है लेकिन देने की दानत काफ़ी कम लोगों में है। हम स्वागत करते हैं आपका और दिल की गहराई से हम आपका इस्तकबाल और शुक्रिया अदा भी करते हैं। जहाँ जॉन्टी केनी साहब जिनका अभी अभी आगमन हुआ है उनको दिखाया जा रहा है, सुनील गरत वहाँ पर मौजूद है, अन्य मेहमान है, सभी का तहे दिल से स्वागत है। फ्लडलाइट्स ऑन करनी है, फ्लडलाइट्स ऑपरेटर से रिक्वेस्ट है, आपको फ्लडलाइट्स ऑन करनी है। ये VVIP बॉक्स है, ये कमाल का बॉक्स है, यहाँ पर बहुत ठंडा मौसम रहता है क्योंकि ऐसी है, ठंडा ठंडा कूल कूल, क्या बात है, इसकी तो बात ही अलग है। इसके लिए तो ये NCB ट्रॉफी चर्चा में रही है, हालांकि पूरे महाराष्ट्र में यानी कि भारत के कोने कोने में इस राष्ट्रपति ट्रॉफी यानी कि NCB ट्रॉफी की चर्चा बरकरार है। बांगर की गेंद, दूर से ड्राइव लगाना चाहते थे, एज लगा है, विकेट कीपर से गेंद रुकी नहीं, लेकिन पीछे अच्छा बैकअप वहाँ पर शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, एक ही रन लेने का अवसर। इक्का दुक्का रनों से बात बनने वाली नहीं है, उस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है सही मायनों में कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी की, क्योंकि टारगेट बहुत विशाल है, बड़ी चुनौती है, बड़े शॉट्स ही यहाँ पर काम आ सकते हैं। निश्चित जी हाँ बिल्कुल, हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश ना हो, और इक्का दुक्का से क्या होगा जब तक चौके छक्के ना आए। 23 रन्स ऑन द बोर्ड, कोशिश हो रही है, कोशिश हो रही है लेकिन गलत दिशा में। आपने देखा कि कहाँ पर गेंद है, कहाँ पर बल्ला जा रहा है, गेंद के मेरिट पर कहीं ना कहीं पिछले ओवर से बैटिंग नहीं हो पा रही है और उसका नतीजा ये है कि ज़्यादातर डॉट गेंदे या फिर केवल सिंगल्स आ रहे हैं, और यही कारण है कि लगातार बरकरार दबाव बरकरार करने में कामयाबी मिले गेंदबाजों को। ओह एक और बढ़िया गेंद थी, अर्जुन बांगर की शुरुआत उतनी अच्छी रही नहीं, पहली गेंद पर छक्का फिर चौका पहले ओवर में, लेकिन उसके बाद उन्होंने समझा कि इस पिच में क्या है उनके लिए, कहाँ पर गेंदबाजी करेंगे तो फ़ायदा मिलेगा, किस रफ्तार के साथ करेंगे, किस लाइन पर करेंगे तो फ़ायदा मिलेगा। महान खिलाड़ी है, 43 रन भी बनाया उन्होंने और जानते हैं कहाँ पर पिचिंग करना बेहद ज़रूरी है। जी हाँ, बाली अर्जुन बांगर ये काफ़ी महत्वपूर्ण खिलाड़ी हमेशा रहे हैं राणा स्पोर्ट्स बोरशेती के लिए। एक और डॉट बॉल, डॉट गेंदे ज़्यादा देखने को मिल रही है और पूरी तरह से बैकफुट पर इस रनचेज में, इस मैच में कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी। तीन ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर केवल 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। विकेटें तो काफ़ी हाथ में है लेकिन यदि आपके बल्लेबाज तेज गति से रन नहीं बना पाएंगे जब टारगेट भी आपके सामने बड़ा हो तो विकेटों का क्या करेंगे।
जी हाँ बिल्कुल, और ये ओवर ऐसा खत्म हुआ जैसे कि बहुत ही कम समय में ये ओवर समाप्त हुआ। और देखिए 63 रन्स टू विन फ्रॉम 12 डिलीवरीज, इट इज पॉसिबल ऑन द पेपर, यस पॉसिबल ऑन द पेपर, बट इट इज अ वेरी डिफिकल्ट टास्क फॉर द बैट्समैन नाउ। नवीन षटकाला सुरुवात केली जाईल आणि गोलंदाजीसाठी आता बाली येतोय। विनोद नाव आहे त्याचं, खरं तर बाली नावानं जास्त चर्चेत आहे, प्रसिद्ध आहे। राणा स्पोर्ट्स बोरशेती शहापूर तालुक्यातील एक नामवंत संघ आहे, एक अव्वल दर्जाचा संघ। आणि आज शहापूर तालुक्यातील आणखी एक मोठा संघ आपण पाहणार आहोत, तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स भातसई। कल्पेश पाटील किंग, कल्पेश जाधव किंग कल्पेश याला आपण पाहणार आहोत। यस, स्ट्रॉंग बॅट्समन ऑफ द टेनिस वर्ल्ड। 12 गेंदे 63 रन की आवश्यकता और सामने अजय जी आपके गांव की टीम है किरवली, दुआ करेंगे हम मुकाबले के लिए। बच के रहना होगा, स्विचचा वापर मात्र जास्त यश मिळत नाहीये, फक्त एक धाव। खरं तर त्या मॅचची चर्चा भरपूर चालू आहे आमच्या गावामध्ये देखील, कारण भातसई आणि किरवली दरम्यान काही सामने झालेले आहेत या हंगामामध्ये, नाही आहे याच्या अगोदर, पण प्रत्येक वेळेस कल्पेश जाधवने काम काढलं आहे असं मी म्हणेन। काय जबरदस्त त्यांनी घणाघाती प्रहार केलेले आहेत, तोच कुठेतरी डोकेदुखी ठरलाय किरवली टीमसाठी। अपील होत आहे मात्र पंच सांगतायत की गोलंदाज तुम्ही मध्ये आलात, डेंजर एरियामध्ये आलेला आहात चेंडू टाकल्यानंतर, त्यामुळेच पंचांसाठी हा डिसिजन देणं तेवढं सोपं नसणार आहे। आणि त्यामुळेच त्यांनी जो निर्णय दिलाय तो फलंदाजाच्या बाजूने। किती ट्रान्सपरन्सी आहे बघा, पारदर्शक किती पाहायला मिळते अजय सर या पंचांच्या माध्यमातून। म्हणून मी म्हटलं होतं की मोस्ट सिनियर अंपायर, दे हॅव लॉट ऑफ एक्सपिरियन्स। जबरदस्त पंच आहेत, दळवी स्लोवर बॉल, क्लेवर पीस ऑफ बॉलिंग, कशी बशी एक धाव पूर्ण केली जाते। औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये। या ठिकाणी या स्पर्धेचे जे आचार्य आहेत त्यांचं देखील आगमन झालंय, अजित मनेरा आणि दिनेश मडवी यांच्या माध्यमातून रुचकर भोजन आम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे, त्यांचं हार्दिक स्वागत। जी हां बिलकुल, लजीज खाना परोसते हमें, उनका भी स्वागत करते हम। विनोद बाली साहा बॉल, एज लागली आहे, विकेट कीपर थोडासा सुस्तावला असं वाटतंय। संदेश वेखंडे झेल ड्रॉप झालाय, पण याने काही सामन्याच्या निकालावर फरक पडेल असं वाटत नाहीये। राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची स्थिती फार मजबूत झाली आहे, विजयाकडे त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे, विजयाच्या अगदी उंबरठ्यावर उभा आहे सध्या आपण पाहतोय राणा स्पोर्ट्स बोरशेती। स्पेक्टर्स लुकिंग अ व्हेरी डिसअपॉइंट बिकॉज वन्स अगेन द मॅच इज गोइंग ऑन वन साइडेड। फ्लिक करायचा होता हा बॉल मात्र बॅटवर आला नाहीये, नो बॉलचा मात्र इशारा पंचांकडून येतोय। ओव्हर स्टेपिंग, एक फ्री हिट आता मिळणार आहे फलंदाजाला, आणि त्या फ्री हिटवर तरी चौकार किंवा षटकार येईल का। हे दोन फलंदाज आपण पाहतोय, आधी सूरज केणे आणि तेजस, भरपूर काळ त्यांनी खेळपट्टीवर घालवला मात्र काही मोठे फटके त्यांना खेळता आले नाहीत। तेजस बाद झाला, त्यानंतर आलाय सुजित, आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय सुजित पावशे, धावसंख्या 28। जबरदस्त बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय मात्र फ्री हिट बॉल असल्या कारणानं फलंदाज बाद होणार नाही। प्रयत्न केलेत फलंदाजांनी, नाही केले असं नाहीये, कधी त्यानं बॅकफुट लावून फटके खेळलेत, कधी रिव्हर्सच्या माध्यमाचा वापर केलाय, मात्र कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्त झाले नाहीये मैदानावरती। खरं तर कोंढेरी संघ एक चांगला संघ आहे, काही स्पर्धांमध्ये खूप चांगला खेळ त्यांचा मी पाहिलाय, सापे येथील स्पर्धेमध्ये एकदा मला आठवतंय गतवर्षी खूप चांगली कामगिरी केली होती त्यांनी, टॉप 5 त्यांनी प्रवेश मिळवला होता। सतीश गायकर खरं तर तो खेळाडू चमकला होता आणि तोच खेळाडू आज या सामन्यामध्ये नाही आहे, तर त्याची उणीव जाणवली आहे। एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाजीमध्ये देखील त्याची उणीव आपल्याला पाहायला मिळाली, आणि आता फलंदाजीमध्ये देखील दुर्दशा झाली अक्षरशः या टीमची। आता मात्र विकेट मिळेल, पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त, हा लीगल बॉल आहे, हा फ्री हिट बॉल देखील नाही आहे, फलंदाज बाद।
कारण की वन साइड खरतर जे विकेट आहे आपण पाहतोय की फलंदाजांसाठी नंदनवनच आहे पण इथे प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमला फायदा होतोय. तुमच्यावर जास्त प्रेशर नसतं, टार्गेट समोर नसतं, मात्र जेव्हा तुम्ही टार्गेट चेस करण्यासाठी येतात तेव्हा मात्र प्रेशर असतं आणि त्या प्रेशरमध्येच आपण पाहतो की चेस करणारे संघ पराभूत होत आहेत सातत्याने. निश्चित म्हणजे जो टॉस जिंकलाय ना तो संघ हरलाय स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत. या आज तर तेच झालंय, आपण पाहिलंय की तिन्ही जे सामने झालेत रेग्युलर क्रिकेटचे टॉस जिंकून कॅप्टनने फिल्डिंग निवडली आहे, मात्र तो निर्णय त्यांच्या अंगलट आलाय. शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय तेजस, चांगला स्ट्रोक कवर पॉईंटच्या वरून बॉल काढलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अँटिसिपेशन फार छान होतं, स्वतःच्या डावीकडे गेलाय फिल्डर आणि चेंडू अडवलाय भावेश विषयनं, एकच धाव मिळाली आहे. खूप लवकर स्टार्ट घेतलं होतं आणि चांगल्या खेळूचं लक्षण तेज असं लवकर स्टार्ट घेतात, बॉडी लँग्वेज फलंदाजी ओळखली होती, त्या दिशेनं लवकर झुकला होता, त्यामुळे चेंडूपर्यंत पोहोचू शकला. ग्रेट स्टँड अँड फिल्डिंगचा स्टँडर्ड उंचावताना. जरी सामना त्यांच्या बाजूने पूर्णपणे झोकला असला तरी मात्र 100% योगदान क्षेत्ररक्षक देत आहेत. रोशनला देखील आधी पाहिलं आपण, त्यांनी देखील चांगलं क्षेत्ररक्षण करून दाखवलंय. हा बॉल वाईड आहे, थोडासा सामना लांबतोय कारण अवांतर चेंडू टाकला जातोय. विजय पूर्णपणे सुनिश्चित होताना दिसतोय आपल्याला राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाचा. जसं त्यांचं नाव लौकिक आहे, शहापूर तालुक्यातील एक नामवंत संघ म्हणून त्यांना ओळखलं जातं, ती ओळख त्यांनी येथे पुन्हा एकदा पटवून दिली. शफल करून खेळायचं होतं, चेंडू लवकर निघून गेलाय, बॅट थोडी उशिरानं आले, वेगात बीट केलं गेलंय फलंदाजाला. नो एक्साइटमेंट, वी आर वॉचिंग द वन साइडेड मॅच वन्स अगेन. पाहुण्यांचं भरपूर आगमन झालं मंचावर, त्यांचं स्वागत करूया आपण व्हीआयपी डाईस वरती. जसा धुमाळ्यांनी उल्लेख केला की बोरशेती संघानं पूर्वार्धामध्ये या सामन्यामध्ये चौकार षटकारांची शेती केली आणि आता बॉलिंग जेव्हा करतायत तेव्हा डॉट चेंडूंची शेती त्यांनी केलेली आहे. ही सिंगल आली आहे नाही, नावाप्रमाणे अजय खूप मोठा संघ आहे, कारण ज्या पद्धतीने संघाची चर्चा आपण केली, आपल्यामध्ये कॉम्बॉक्समध्ये देखील चर्चा आली की सामना कोण जिंकणार आणि संघाची ताकद किती आहे. भरपूर अनुभव शेअर झाले आणि ती ताकद दाखवली मैदानावरती. आणि आज फार महत्त्वाचा दिवस या टीमसाठी आहे कारण राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ ज्या नावाने खेळतो, राणा अर्थात अर्णव संदीप तारमळे, संदीप तारमळे यांचे सुपुत्र राणा, यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना ही फार मोठी भेट असणार आहे. चांगला बाउन्स पण बॉल फलंदाजाच्या आवाक्या बाहेर आहे, त्यामुळेच वाईट घोषित करतायत पंच शकील कोटी. वन फॉर दी ओव्हरचा देखील इशारा करतायत. अजय सामना लांबवला जातोय आणि प्रेक्षकांना पुढच्या सामन्याची अपेक्षा उत्कंठा लागली कारण एकतर्फी सामने प्रेक्षकांना आवडत नाही आहेत. हो निश्चितच अशा प्रकारचे सामने क्रिकेट रसिकांना जास्त आवडणार नाहीत, पण बोरशेती संघाच्या क्रिकेट रसिकांना कदाचित आवडतील कारण त्यांना विजय हवा आहे आणि जेवढा मोठा विजय असेल तेवढाच त्यांचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे पुढील सामन्यांसाठी. आणि गोलंदाज देखील थोडे एक्सपेरिमेंट करतोय आपल्याला असं पाहायला मिळतं या षटकामध्ये तेजस, कारण यापुढील सामन्यांमध्ये देखील त्याला गोलंदाजी करायची आहे, खेळपट्टीचं स्वरूप जाणून घेण्यासाठी हा पुरेसा वेळ आहे त्याच्याकडे. आणखी एक गोष्ट म्हणजे त्याच्याकडे दबाव नाही आहे, कोणत्या प्रकारे दडपण नाही आहे, बिंदास्त गोलंदाजी करतोय, फ्री ऑफ माइंड गोलंदाजी करतोय मैदानावरती. क्विकर डिलिव्हरीज काम करतील की स्लोअर वन्स, त्याची ते चाचपडणी चालू आहे, तपासणी चालू आहे खऱ्या अर्थानं. चांगला बॉल होता, वेग आहे या गोलंदाजाकडे, चांगलं बॉलिंग अटॅक, चांगली फलंदाजी, टॉप ऑर्डर फारच चांगलं आहे. बाली खरं तर अनसक्सेसफुल ठरला थोडासा, सातच धावा बनवल्या, मात्र काय दमदार बॅटिंग अर्जुन बांगरची, 43 धावा. प्रशांतनं देखील चमक दाखवली, निर्धाव चेंडू आणि याचबरोबर सामना समाप्त होतोय. एक मोठा दणदणीत विजय येथे साकारला जातोय राणा स्पोर्ट्स बोरशेती टीमकडून. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स राणा स्पोर्ट्स बोरशेती अँड हार्ड लक टफ लक कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी. 52 धावानं विजय प्रस्थापित केलाय मैदानावरती, दणदणीत आणि रोमार्शित विजय मैदानावरती. मात्र पराभव जिवारी लागेल तुम्हाला, कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाला मोठ्या फरकानं तुम्हाला सामना गमावा लागेल. नो डाऊट बॉईज, हार्ड लक अँड गुड लक राणा स्पोर्ट बोरशेती. दोन्ही संघांना विनंती की आपण सेकंड करूनच मैदान सोडायचं आहे याची नोंद घ्या आपण. Discipline and transparency, the main part of the tournament.